मानवतेचे प्रणेते स्वर्गीय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा स्मृतिदिन भारतीय जनता पक्षाच्या वतीनं समर्पण संकल्प दिन म्हणून साजरा करण्यात आला या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक प्रमोद मिराशी यांचं व्याख्यान झालं मानवतेचे प्रणेते स्वर्गीय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा स्मृतिदिन सोमवारी झाला हा दिवस देशभर समर्पण संकल्प दिन म्हणून साजरा करण्यात आला उपाध्याय यांनी भारतीय जनता पक्ष उभारणीसाठी आणि विस्तारासाठी आयुष्य खर्ची घातलं त्यासाठी त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला सोमवारी शाहू स्मारक भवनमध्ये कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ सदस्य प्रमोद मिराशी उपस्थित होते राष्ट्रपुरुषांची आठवण देशातील प्रत्येकानं ठेवावी त्याग समर्पण आणि तत्वनिष्ठा जपलेल्या उपाध्याय यांच्यामुळं भाजपची वैचारिक बैठक तयार झाली असं मत चिकोडे यांनी व्यक्त केलं प्रमुख पाहुणे प्रमोद मिराशी यांचंही भाषण झालं राजकीय कार्यकर्त्याला निवडणूक हा विषय अपरिहार्य असतो पण निवडणूक वगळूनही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सामाजिक प्रवाहात कार्यरत राहावं असं आवाहन मिराशी यांनी केलं देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी बोलताना भाजपच्या वाटचालीचा आढावा घेतला यावेळी जिल्हा सरचिटणीस अशोक देसाई संतोष भिवटे महापालिका विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी गटनेते अजित ठाणेकर नगरसेवक विजय खाडे पाटील आशिष ढवळे भाग्यश्री शेटके सविता भालकर उमा इंगळे उपाध्यक्ष हेमंत आराध्ये यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते